हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब अशा ठिकाणी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. घराच्या घरं वाहून गेलेली आहेत. परंतु या दृश्यामध्ये असं काही घडलेलं आहे की ते पाहून तुम्ही चकित व्हाल. व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला केदारनाथ दुर्घटनेची आठवण नक्की येईल. भूस्खलन आणि पुरामुळे 20 जणांचा मृत्यू झालेला आहे. पुढील 10 दिवस सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नद्यांनी पूल, डोंगर आणि मोठी घरे वाहून नेलेली आहेत. मात्र या मंदिराचे कोणतेही नुकसान झालेले नाही. हे मंदिर 300 वर्षाहून अधिक जुने आहे. हे राजा सिद्धसेन यांनी बांधले होते. पंचमुखी शिवायच्या मूर्तीमुळे या मंदिराचे नाव पंचवक्त्र आहे. या मंदिराला बरीच ओळख आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सगळा वाहून गेलेला आहे, परंतु मंदिर तसेच आहे. शंकराची शक्ती आणि ज्या कोणी मंदिर हे बांधलेलं आहे त्यांना सलाम, अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.